विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. या प्रकरणावरून खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाने आक्रमक होऊन नोटीसची होळी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली, तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी बोलताना म्हटले की देवेंद्र फडणवीस यांना हात लावला तर जशी नोटीस जाळण्यात आली तसेच महाविकास आघाडी सरकारला सुद्धा आग लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अजित पवार मुर्दाबाद.